नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो पुन्हा एकदा तुमच्या हक्काचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. काय ना मंडळी, आमचा शो जसं जसं हिट होत चाललाय ना तसे लोक माझ्याकडे यायला लागलेत, मला मेसेज पाठवायला लागलेत, मला पत्र पाठवायला लागलेत. मला एक आत्ताच पत्र सुद्धा आलंय, बहुतेक माझं कौतुक असणार त्या पत्रामध्ये. अमेरिकेहून आलंय म्हणे. अरे, हे तर माझ्या मावशीनं पाठवलंय. माझी मावशी अमेरिकेला राहते ना, तिनं पाठवलंय. प्रिय निलेश, तू कॅफे सुरू केलास हे बघून आनंद झाला. दुःख एवढंच की तुझ्या कॅफेतलं काही खपत नाही. नाही म्हणजे हे बोलायची गरज नव्हती असं मावशी. कॅफेमध्ये तुला एकट्याला सगळं काम करावं लागतं, म्हणून तुझ्या मदतीला कुणीतरी हवंय असं मला वाटलं. म्हणून मी तुला पाठवतेय एक चिठ्ठी. एक पाठवली ना, आणखीन कशाला असा घाणेरडा विनोद पुढे करू नकोस. चिठ्ठी म्हणजे एक रोबोट जो तुझ्या काकांनी तुझ्यासाठी तयार केलाय. रोबोट? अरे सेम माझ्या भावासारखा दिसतो ना. अरे भावासारखा नाही, भाऊच आहे तुझा. मासा का चालतोय? कंबल अलकली माझी. अरे काय कंबल अलकली दुखते तर मी काय करू आता, त्याला खोलून दे ना मला. विनोद कसले करतोयस तू? लेटर आलंय माहितीये का तुला? हा या लेख कुणकर कोणाचं लेट आलंय? मावशीच. आपल्या मावशी काय म्हणते? अरे आपल्या मावशीनं गिफ्ट पाठवले अमेरिकेवरून. आई शपथ घे, क्या बात आहे, जबरदस्त. काय गिफ्ट आहे? रोबोट. इकडे इकडे. ओ हो, ए ए नाव काय बाळा तुझं? रोबो. बोलला रोबो. रोबोट. अच्छा, रोबोट म्हणजे रोबो रोहित बोंडे. रोबोचा लॉंग फॉर्म रोहित बोंडे आणि ट म्हणजे काय? रोहित बोंडे. आपण याला दडवून ठेवूयात. आता ती गावातली सगळी विध्वंसक मंडळी आली ना. सगळा काय आलं रे? काय आलं म्हणे नवीन? काय नाही आलं आमच्याकडं. काय नाही, काहीतरी आलं. तू मागासारखं काय नाही काय नाही सांगतोय. अरे मागा बोलू दे दोन मिनिट. काय लागला ना धक्का? एवढीशी धक्क्या नाही एवढं. अरे कोण आहे, कोण हा? हा आमच्याकडे आलेला रोबो आहे. हा रोबो म्हणजे कुठून आले? माझी मावशी ना अमेरिकेला, तिने पाठवलाय. तुझी मावशी तिकडे राहते? आपण कधी जायचं? कशाला जायचं रे, कशाला जायचं? हा मी मागच्या आठवड्यात जाऊन आलो ना. नेहमी नेहमी जायला परवडते का? तिकीट किती वाढलं यार अमरावतीची? तुझं काय संबंध? तुझी मावशी राहते तू बोलला ना आता. कुठं राहते, कुठल्या एरियात? गाडगे नगर की राठी नगर? अमरावती मध्ये नाही राहते. अमरावती मध्ये नाही राहत माझी मावशी, अमेरिकेत राहते असं म्हटलं. तिने पाठवलाय रोबो. अमेरिका हे कोणत्या जिल्ह्यात पडते? अहो अमेरिका हा स्वतःचा एक वेगळा जिल्हा आहे असं समजा. काय सांगता यार, गव्हर्नमेंटचं काय सांगतायत ना. अजून एक जिल्हा वाढवला म्हणजे मी 8व्या वर्गात होतो की नाही तेव्हा 22 जिल्हे होते. मी 12वीत गेलो तेव्हा 24 जिल्हे होते. आणि जेव्हा शाळा सोडली तेव्हा 30 जिल्हे झाले. अजून एक जिल्हा वाढवला, कसे पास होते यार पोरं हे. पप्पा बघितलं ना, म्हणून मी पास होत नाही, नापासच होतो. नापास होतो, नापास. अबे शाळेत कुठे जातो तू पास नापास होण्यासाठी? पप्पा मी शाळेतच जातो. अरे जेम्स बाळा तू नाही जात शाळेत, शांत रहा. जेम्स? याचं नाव जेम्स आहे? हा म्हणजे आमचा अंडा बोंडे आहे की नाही, त्यामुळे जेम्स बोंडे बरं पडतात. आणि प्रत्येक विषयात त्याला 007च मार्क पडतात म्हणून जेम्स बोंडे असं नाव ठेवलं आम्ही त्याचं. पप्पा मी शाळेत जातो आणि गणिताचं पण शिकतो. नालायक, तू ज्या ठिकाणी जात त्याला शाळा नाही म्हणत रे, वरली मटक्याचा अड्डा म्हणतात. पप्पा मी सांगणार आहे का, परवा तुम्ही ढेपे काकूला चॉकलेट देत होता. मम्मी
लागलो मी. काय निलेश भाऊजी, कुठे ते मशीन भांडी घासायचं? घरी पाठवून द्या संध्याकाळी. भांडी घासायचं मशीन नाही हो, तसं म्हणजे ते करतं काम, त्याला रोबोट असं म्हणतात. निलेश भाऊ, साधारण काय क्वालिटी राहते, काय काय काम करते तू? अरे क्वालिटी म्हणजे तो तहा बनवतो, कॉफी बनवतो, पाय चाबून देतो. तुझ्या आईचं घो. तुझ्या आईचे पाय पण दाबतो. आईचे पाय पण दाबतो. आणि वेल पडली ना तर प्रेमाने पण वागतो. निलेश भाऊ एक मिनिट, काय एक मिनिट हे जे रोबोट आहे हे फक्त जेंट्स मध्ये आहे का, लेडीज मध्ये पण आहे अवेलेबल? मशीन मध्ये पण लेडीज पाहिजे. अरे नाही नाही, तुझ्या फायद्यासाठी म्हटलं, म्हणजे भांडे भिंडे घासासाठी म्हटलं मी. तुम्हाला सांगते निलेश भाऊजी, यांच्या या स्वभावामुळे घरात एक मुलगा टिकत नाही. एक टिकली ना तू. पहिले मोलकरच होते आमच्या घरात, हे भांडे घासायला होती, हिच्याशी लग्न केलं मी. तुम्हाला पण असंच पाहिजे. आणि हे एक जुन्या कपड्यावर वाटी देतात ना, तसंही माझ्या पदरात पाडलं एक नालायक. बरं झालं हे गेले आणि तो पप्पा नव्हता, हे एक बरं झालं आपला. मच्छी या मच्छी, मच्छी गा मच्छी, मच्छी वाले मच्छी, मच्छी लेंगा, मच्छी लेंगा. तेरा लेंगा किधर है? मेरा इधर. ओ पानी में पकड़ने को जाता है ना, हाँ हाँ, वो भीग जाता है. बिकता है हाँ, इसलिए बेचा. बिकता है इसलिए बेचा. हाँ पप्पा, काय चाललंय तुमचं? हे मच्छी आणली. मच्छी कसली मच्छी? बाघ मच्छी. बाघ पप्पा, मच्छी नाही ती. मग मच्छी ससा कसा आला? ससा नाही ती, मगर आहे. मगर मगर ही मगर कशी आली? अरे मगर खेळण्यातली आहे ती, म्हणूनच खेळत होतो. पप्पा कोणाला सांगू नका, मावशीनं आपल्यासाठी रोबो पाठवलाय. रोबो बॅटरी लो, बॅटरी लो, बॅटरी लो. कितने में दिया? त्याची बॅटरी लो झाली असं तो म्हणतो. कितने में दिया काय? तुम्हाला बॅटरी लो. नाही नाही, त्याला चार्जिंग पाहिजे, मी चार्जिंग शोधून येतो. चार्जिंग? हा हे ह्याचा रिमोट आहे. कुणी आलं हा तर सांगायचं घरात नाहीयेत, नंतर या. हा कुणा सांगून काय आणलंय? हे तू शोध रे चार्जर. 2 मिनिटात आलो, 2 मिनिटात. त्याला कुठं चार्जर लावतो? हॅलो, व्हॉट युअर नेम? रोबो. आय एम ओबामो. मस्त मस्त, चला येतो. And this is the chaukanacha chari baju samana. Good night. Sadle. Sadle, tujhe kai wakre ke le. Hey Raja, sadle. Ya par kilai kilai. Ayo! हा रोबोट चहा बनवून देतो, चार्ज बनवून घेतो याच्याकडून. चहा बनव. चहा बनव. तू चहा बनव. तू चहा बनव. मी तुझ्यासाठी चहा बनवतो. हा तूच बनव. मी का बनवू? मी काय बनवूजर. हा याच्याशी प्रेमानं वागा, तो तुमच्याशी प्रेमानं वागला. तू माझे
पाय दाबू देऊ शकतोस? तू माझे पाय दाबून देऊ शकतोस? मी दाबून देऊ? असं नाही, तूच दाब. दाब तुझ्या आईला दाब. दाब लवकर दाब. काय खेळलाय? खेळलाय? पैसे काढ. रोबो कुठे पप्पा? रोबो गेला कुठे? गेला. अरे तो लय डेंजर होता, पैसे मागत होता. तुम्ही दिले? नाही नाही, मी चालाकी गेली. काय त्याला खुर्चीने म्हटलं मी. सही आहे. काय 20,000 खुर्ची होती ती. तो रोबो नव्हता. मग तो खुर्ची चोर होता, पकडला त्याला. खुर्ची चोर तो गेला. थांब. तर मंडळी, आमच्या कॅफेत बाकीचं काही चालू देत, पण आज माझ्यासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे, म्हणून मी खूप खुश झालो. माझा आनंद द्विगुणित त्रिगुणित नाही किती गुणित झाला हे मी सांगू शकत नाही, कारण माझं गणित कच्चं आहे. पण एवढंच सांगू शकतो की मी आज खूप आनंदी आहे, कारण या मंचावरती आज ज्या व्यक्ती येणार आहेत, खरं तर मला जेव्हा कळलं त्या इकडे येणार आहेत तेव्हापासूनच मी स्वप्न बघायला लागलोय की मी त्यांच्याशी कसं बोलायचं, काय बोलायचं, आणि मी नकळतपणे खूप रोमॅन्टिक झालो आहे. त्यामुळे त्यांची एंट्री साधी सुधी करायची नाही असं मी ठरवलं आहे. मी स्वतःच गाणार आहे आणि गात गात मी त्यांची एंट्री करणार आहे. म्युझिक प्लीज. थँक्यू. तुम्ही पाय पडलंय, नाहीतर मला वाटत होते आज काय येत, काय चाललंय. तुम्ही शाळेत नाही, इतकं जवळजवळ येतात, हे काय चाललंय इकडे. मैं अभी क्या बोलू आपसे मैम, यहाँ बहुत सारी हीरोइन आती है, लेकिन मैं इतना धाड़स कभी नहीं करता. ये जो आज मैंने धाड़स किया है वो देख के मुझे ही ऐसा लग रहा है कि आज मैं शायर बन गया हूँ आपको देख के. थैंक यू. और मैं क्या, पूरे महाराष्ट्र में और पूरे देश में जहाँ जहाँ भी ये एपिसोड सब लोग देख रहे हैं, सभी लोग आज शायर बन गए. जो लाठा झाला पाहिजे अन्ना इराणी यांच्यासाठी. अरुणा जी, आपका बहुत बहुत स्वागत है हमारे इस कैफे में. थैंक यू. और हम कब से राह देख रहे थे कि आप कब आएंगी, कब आएंगी. कैसे लग रहा है यहाँ आके? अरे आके तो बहुत अच्छा लगता है. महाराष्ट्र में हम जीते हैं तो महाराष्ट्र तो हमें अच्छा ही लगेगा. अरुणा जी आलेले आहेत, मला प्रचंड आनंद झालाय. आणि अरुणा जी एकटे आलेले नाहीयेत, त्या आणखीन एका स्टार मैत्रिणीला घेऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यांची एंट्री मला तितक्यात जोशात करायची आहे. मी अरुणाजींना विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोर लाटा अरुणाजींसाठी. तो अरुणाजी, आपकी परमिशन लेके मैं थोड़ा सा डांस उनके साथ भी कर लूं? हाँ, थोड़ा सा कर लेता हूँ ना. मैं तो समझ रही थी मुझे ही देख के तुम ज्यादा खुश हो गए. कोई बात नहीं, कर लीजिए. उनके साथ भी थोड़ा बहुत हो जाए तो मजा आ जाएगा ना. कर डालो, गरीब खुश हो जाएगा आज. तर जोरदार टाळ्यांनी आता मी त्यांचं स्वागत करणार. मी नाव नाही सांगणार आहे. म्युझिक झालं पाहिजे. म्युझिक.
जोरदार टाळ्या आशा पारेख यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आशा जी, जब से मुझे पता चला था कि आप यहाँ आने वाली है तो रात भर मैंने ये डांस प्रैक्टिस किया था. कैसा लगा आपको? बहुत अच्छा लगा ना? बहुत अच्छा लगा. तो मुझे लगा था बाद में आप पीछे आओ, मैं बताती हूँ आपको कैसा लगा. आशा जी, सम्मी जी को तो बीट कर दिया इन्होंने. क्या बड़ा लग गया? सम्मी जी को मैंने बीट कर दिया? नहीं नहीं, वो बहुत बड़े इंसान है, मैंने सिर्फ ट्राई किया. नहीं पर वो जो था ना, जालिम था. ये जालिम था ना बहुत. पर आशा जी मनापसंद स्वागत. मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ प्लीज आप हमारे साथ बैठिए. आशा जी साठी दोनों ही इतक्या मोठ्या व्यक्ती माझ्याकडे आलेल्या आहेत, त्यांच्याशी कसं बोलायचं हे मला खरंच कळत नाही आहे. तो अरुणा जी, आशा जी, मैं आपका बहुत बहुत स्वागत करता हूँ. तो क्या है, आप तो हिंदी इंडस्ट्री से बिलोंग करते हैं. मेरा हिंदी तो 1920 है, लोनावला खंडाळा, जैसे मैं पहले बोल चुका हूँ. मैं बहुत तोड़ जोड़ के मेरा हिंदी बना लेता हूँ. रात भर मैंने बहुत पाठांतर किया है हिंदी का, बहुत हिंदी डिक्शनरी चाळी है मैंने. निलेश, तू हिंदीत का बोलतोय? आम्हाला मराठी येते. मला एवढा मोठा धक्का बसलाय खरं तर, म्हणजे अरुणाजी मराठी बोलतात हे मी पाहिलेलं आहे, पण आज आशाजी मराठीत बोलणार आहेत, मला खूप आनंद झालेला आहे. पण मला खूप छान वाटतं की ही जी एनर्जी आहे तुमची, तुम्ही आत्ता एंट्रीला, तुमची सुद्धा एंट्रीला मी एनर्जी बघितली खरं तर. मला हेच विचारायचं आहे की आज जमाना इतका पुढे गेलेला आहे, पण ही एनर्जी तुम्ही टिकवून ठेवली ह्याचं रहस्य काय मॅडम? हॅपीनेस. ओहो, आणि अरुणाजी तुम्ही काय सांगाल? लोकांचं प्रेम. आम्हाला जे कंटिन्युअस मिळतोच ना, आम्ही जे काम करतात आणि लोक आम्हाला ते त्यांना आवडते आणि आम्हाला अप्रिशिएट करतात, ते बघून ते आम्हाला खूप खूप एनर्जी येते. त्यांचं प्रेम नसले तर एनर्जी नसते. क्या बात आहे. पण आमच्यासाठी तर एनर्जी म्हणजे याच व्यक्ती आहेत, ज्यांची गाणी बघून, ज्यांचं नृत्य बघून, ज्यांचा अभिनय बघून आम्ही खरं तर ती एनर्जी नेहमी घेत असतो आणि ती पुढे सुद्धा या कार्यक्रमात आम्ही घेणार आहोत. पण आज या दोनही व्यक्ती इकडे आलेले आहेत एका विशेष कारणासाठी, आणि ते विशेष कारण काय आहे हे सांगण्यासाठी या मंचावरती मी आता आमंत्रित करणार आहे त्यांना, ज्यांनी आपल्या मराठी तारका जगभरात पोहोचवलेल्या आहेत आणि मराठी तारकांना ते नेहमीच बरोबर घेऊन फिरत असतात. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांना. महेश जी प्लीज, मी बसण्याची विनंती करतो. महेश सरांची जी खासियत आहे की मराठी इतक्या तारका तुम्ही एकत्र घेऊन नेहमीच नांदत असता त्यांच्याबरोबर, वेगवेगळ्या ठिकाणी शोज करता, पण या दोन व्यक्तींना तुम्ही या मंचावरती आणलेलं आहे. महेशजींचं आणि या दोन व्यक्तींचं सुद्धा खूप वेगळं नातं आहे, त्याबद्दल महेशजींनी आम्हाला सांगावं. आयुष्यामध्ये काही नाती असतात की त्या नात्यांना आपण नाव देऊ शकत नाही, पण त्या व्यक्ती भेटल्यानंतर तुम्हाला खूप बरं वाटतं, प्रसन्न वाटतं. त्यांचे तुम्ही फिल्म्स पाहिलेले असतात, तो एक आपल्यासाठी आनंद असतो. तर मी लहानपणी ज्यांच्या ज्यांच्या फिल्म्स पाहिल्या होत्या त्या सगळ्यांबरोबर मला काम करायला मिळालं, आणि सुदैवानं आशाजी आणि अरुणाजी यांच्याशी माझी मैत्री आहे. वयामध्ये आमच्या खूप अंतर आहेत, पण तरी आमची मैत्री आहे. आम्ही बरेचदा फोनवर बोलतो, गप्पा मारतो. आशाजी आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटत असतो, आणि ह्यांनी जे या सिनेमा इंडस्ट्रीमध्ये जे करून ठेवलेलं आहे त्याला तोड नाही, आणि ते पाहतच आम्ही मोठं झालेलं आहे, आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, माझ्या तारकांच्या पाठीशी आहेत, याचंच मला खूप आनंद आहे. वा वा वा. आशाजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की इतकी वर्ष तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताय, आत्ताही तुम्ही खूप सुंदर दिसता, हे मी तुमची माफी मागून म्हणू इच्छितो, पण तुमची एंट्री या कला क्षेत्रात कशी झाली? मी स्टेजवर काम करत होते आणि डान्स करत होते, आणि लेट बिमल रॉयनी मला पाहिलं स्टेजवर डान्स करत. त्यांनी हे मला विचारलं का तुम्ही फिल्ममध्ये काम करणार, तुम्ही हो सांगितलं. लहान होते, मला काय असं काही माहीत नव्हतं. मी परत तुरंत हो सांगितलं आणि असं मी चित्रपटात आली. पण पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला अभिनेत्री हिरोईन म्हणून काम करायचं होतं तेव्हाचा अनुभव कसा होता पहिल्या सिनेमाचा? पहिला अनुभव तो अच्छा नहीं था, क्योंकि जिस पिक्चर में मैं काम करने वाली थी उस पिक्चर में से मुझे निकाल दिया गया था. और उसके बाद जो है इमीडिएटली एस मुखर्जी ने मुझे बुला के दिल दे के देखो मैं काम दिया.
क्या बात है, क्या बात है. त्यांना काढलं म्हणजे काय, दोन दिवसाचं शूटिंग झाल्यानंतर काढण्यात आलं की त्या हिरॉईन मटेरियल नाही आहेत, हिरॉईन सारख्या दिसत नाहीयेत म्हणून काढलं. आणि याच हिरॉईन नंतर अधिराज्य गाजवलं. हो ते तर म्हणजे रेकॉर्ड झालं, रेकॉर्ड झालेलं. म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की नंतर नंतर बरेच त्या काळातले सुपरस्टार हिरो सुद्धा लाईन मध्ये होते की आशाजीन बरोबर मला काम करायचंय. आणि प्रत्येकाची ती इच्छा होती त्या काळातली की मॅम तुम्ही माझ्यासोबत जर काम केलं तर मी पण कुठेतरी हिट होईल. अरुणाजी आता तुमच्याकडे मी येणार आहे. बॉम्बे टू गोवा आमच्या लक्षात राहिलेली फिल्म आहे. अमिताभ बच्चन सरांच्या सोबत तुम्हाला काम करायचं होतं, ते ट्युनिंग कसं होतं? ते ट्युनिंग चांगलं होतं. आज सुद्धा अमित जी कोणी बराबर जास्त मस्ती नाही करत, बोलत नाही. दोन चार माणसं आहेत त्यांच्याशी बोलतात, तोंड खोलून ना असं बसून माझी हेड असर होती, त्याच्याशी खूप मस्ती करत होत्या. नवीन होत आहे अमितजी, तर अरे अमितजी मुंह बंद करिये ना, मक्खी अंदर जाएगी. आणि त्यांना सुद्धा माझ्यासारखी डान्स चांगला नाही येत होता. तेव्हा त्यांना येत नव्हता डान्स? नाही, बिलकुल नाही. दोन दिवस शूटिंग कॅन्सल झाली त्यांच्या बद्दल. काय सांगता? हो, आणि ते गाणं करत होत ना आम्ही, ते देखा ना हाय रे सोचा ना हाय रे, ते गाणं चालत होते. त्या एकदम असं स्किनी, एकदम लंबे, सो कुछ भी करो तो थोडा ग्रेस नाही लगता था. पर उसके बाद पॅकअप कर दिया गया कि नहीं, नहीं हो रहा है, आज पॅकअप करके रिहर्सल करते हैं. नेक्स्ट डे हम सबको इंस्ट्रक्शन कि देखो ही इज अ न्यू कमर, ऊपर से डांस वांस तो बिल्कुल नहीं आता है उनको, तो तुम सबको पैपअप करना है. वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड, बहुत अच्छे. तो हम सब जितने बस में जो बैठे हुए थे सब वेरी नाइस, वेरी नाइस. ओ दूसरे, अरे यार तुम एक दिन में तो काफ़ी पिकअप कर लिए एंड ऑल दैट. और वो ही आज अमित जी हैं, खाली ऐसा करते थे लोग. तर महेश जी आज इकडे आलेले आहेत याचं आणखीन एक कारण आहे. आता एक सरप्राईज आम्ही फोडलंय की या दोन व्यक्ती इकडे आलेले आहेत, पण मराठी तारकांना तुम्ही एकदा एका एपिसोडला इकडे घेऊन आला होतात. आज कुणाला घेऊन येणार आहात हे महेशजी सांगणार आहेत. आज मी जगातले जसे सात आश्चर्य असतात, सेवन वंडर्स, तसे मराठी तारकांमध्ये आम्ही सेवन वंडर्स एकत्र आणले. म्हणजे डान्समधले सेवन वंडर्स, कोरिओग्राफीमधले कोरिओग्राफर्स जे नेहमी पडद्याच्या मागे राहतात, कलाकारांना डान्स शिकवतात, पण पहिल्यांदा मराठी तारकांमधनं ते स्टेजवर आलेले आहेत आणि त्यांनी परफॉर्म केलेलं आहे. म्हणजे ही जसं मराठी तारकांमध्ये तारकांनी एकत्र येणं हे लोकांच्या दृष्टीने आश्चर्य झालं होतं, तसं हे कोरिओग्राफर्स एकत्र आले आणि शून्यातून येऊन त्यांनी प्रगती केलेली आहे आणि त्यामुळे मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. क्या बात, क्या बात. भेटूयात याच स्टार कोरिओग्राफर्सना.
तर या सगळ्या कोरिओग्राफरची ही धमाकेदार एंट्री झालेली आहे. मी अतिशय मनापासून या मंचावरती आमंत्रित करतो नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे सरांना. त्यानंतर जो चेहरा सगळ्यांच्या ओळखीचा आहे एकापेक्षा एक अप्सरा आली म्हणून आशिष पाटीलचं जोरदार आणि स्वागत. या मंचावरती मी स्वागत करतो राजेश बिडवे यांचं. त्यानंतर आणखीन एक चेहरा ज्याचं आणि या शोचं सुद्धा एक वेगळं नातं आहे. एकापेक्षा एकचा हा पहिला विनर होता सॅड्रिक डिसुजा. आणि त्याला हवा येऊ द्या ही जी स्टेप आहे ही कोरिओग्राफ केलेली आहे सॅड्रिकनी. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या सॅड्रिकसाठी. यानंतर जोरदार टाळ्या पार्श्वनाथ उपाध्येसाठी झाल्या पाहिजेत. आणि यानंतर माझ्या शेजारी बसलेली ही जोडी आहे जी हिंदीमधली फेमस जोडी आहे आणि आता ते मराठीत सुद्धा सगळ्यांना नाचवतायत आणि मराठीत नाचणार सुद्धा आहेत. जोरदार टाळ्या पॉलसाठी झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्या राहुलसाठी. राहुल आणि पॉल ही DID मधली फेमस जोडी आहे. या एका कार्यक्रमामुळे हे सगळे दिग्गज एकत्रित आलेले आहेत. तो कार्यक्रम म्हणजे महेश टिळेकर सरांचा मराठी तारका. तर तुम्ही सगळे इकडे आलेले आहात. आमच्या कॅफेबद्दल सगळीकडे चर्चा असते. या कॅफेमध्ये बरीच माणसं असतात त्यांच्याविषयी आपण ऐकतो त्यांच्याविषयी बोलतो. तर मला आशाजींना आणि अरुणाजींना सांगायचं आहे की इथे माझे बाबा आहेत माझे पप्पा असतात हा माझा कॅफे आहे. मी नसताना ते सांभाळतात पण माझे पप्पा थोडेसे असे आहेत. काय करत होता तुम्ही हे आंघोळ करून आल. आंघोळ करून डायरेक्ट इकडे आलात रात्री. पप्पा कोणाकडे जायचं नाही डान्स करत आहे दोघात तर त्यांच्या जवळ येतो ना येतो डान्स येतो. एवढा कॉन्फिडन्स आता बाथरूम डान्सच करून आलो. नमस्कार यांना ओळखतो मी. कोण आहेत पप्पा आता ते दया कुछ तो गडबड कोण कोण आहे शिवाजी साठम. शिवाजी साठम नाही पप्पा सुभाष नकाशे सर आहेत ते. नाही नाही शिवाजी मी काय बघत नाही का काय. हे पण आले हो. कोण आहेत पप्पा हे बाबासाहेब गेले. ऊन लागते म्हणून टोपी का ओळखतो मी. पप्पा आता ओळखून दाखवस. अरे नाही नाही मुंबई इंडियन्स मलिंगा. अरे बाब अरे ह्यानं पण ओळखतो. अच्छा कोण होता हे पार्श्व. पार्श्व गायक उदित नारायण. आता हे खोटे का पार्श्वनाथ उपाध्ये पार्श्व गायक आहे. नाही नाही पार बरोबर ओळखले मी त्यांना आश्चर्य नाही करू नको तू. अरे नमस्कार कोण विराट कोहली. मस्त खेळतो ना फुटबॉल एकदम. मी तुम्हाला सांगतो सर की अरे विराट कोहली अनुष्का. आता लांब लांब बसता का उगाच सगळ्यांना कळलेले. आणि तुमच्यामुळे काय वर्ल्ड कप गेलेलं नाही केलं का. ते पण आले. कोण आहेत हे सिद्धार्थ जाधव. कोंबडी पळाली तंगडी घालून लंगडी घालायला लागली. नाही नाही हे बरंच जात होतं काय नाही मी आपलं असंच म्हटलं. बरं मी आता रणवीर सिंग. अरे त्याची केस कुठं माझी केस कुठं केसांवर नाही नाही तुम्ही पिक्चर मध्ये विकला होता मला माहित आहे. ते गाणं करा ना. हे बघा टॉवेल पण आहे बघा एक गाणं माझ्यासारखं बघा. ते जमतच नाही. आहा करायला लागलं का सुटते. देवा पप्पा तुम्ही त्यांना करेक्ट ओळखायला पाहिजे. यांना बरोबर नाही इथं काय वेळ नाही पाय पडतो तुझं पाय पडतो तुझं. वा 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 कोण आहे ओळखा. म्हणजे काय आशा पारेखजी. हा ओळखत नाही का मी.
पप्पा सगळ्यांना विसरतील, तुम्हाला नाही विसरणार. तिसरी मंजिल पाहिलंय अहो, फॅन आहे मी, मग बघून म्हणून मोठा झालोय ना. वा वा. तिसरी मंजिल मध्ये काय काम केलंय आशा पारेख आणि अशोक सराफ काय केली होती, यांना पण ओळखतो बाबा. वा 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 अरुणा इराणी, वा वा मी बघितलं अरुणा इराणीजी, वा मस्त मस्त. मग यांची गाणी एवढी बॉम्बे टू गोवा, कसला पिक्चर आहे, काय काम केलंय. ते गाणं आठवत का बॉम्बे टू गोवा? तिकीट काय असेल बॉम्बे टू गोवा? सांगा मला. मस्त पाहुणे बोलवलेस बाबा, खऱ्या अर्थानं आज तू चांगले पाहुणे बोलवलेस, कळलं? आता मी चहा पाण्याचं बघतो, हा यांना चांगलं चांगलं सांग माझ्याबद्दल, कळलं का? पप्पा पप्पासाठी एकदा दोराडा, पप्पा जातील. मला खरं तर महेश टिळेकरांना विचारायचंय की हे सगळे इतके शांत दिसतात, इतके शांत हे सगळे तुमच्या बरोबर असतात? नाही, हे फर्स्ट इम्प्रेशन असतं, फर्स्ट इम्प्रेशन. अच्छा. प्रत्येक जण आपापल्या याच्यामध्ये खरंच ग्रेट आहेत, कोरिओग्राफीमध्ये कोणी फोकमध्ये, कोण क्लासिकलमध्ये, हा लावणीमध्ये. समजा एखादी तारका हिरॉईन्स कोरिओग्राफरकडं गेली की मला डान्ससाठी रिहर्सलला ती गेलेली आहे आणि समजा ती लेट पोचलेली आहे, तिला उशीर झालेला आहे, आणि बरेचदा हिरॉईन्स असतं की नाही मला ही स्टेप नको, ही स्टेप बदला, तर ती पहिल्यांदा सुभाष नकाशेंकडे गेली. तर सुभाष नकाशेंकडे गेल्यानंतर ती सांगेल की सर सॉरी मला लेट झालेला आहे आणि आपण रिहर्सल सुरू करूयात. हां, त्यानंतर ती सेकंड प्रश्न विचारेन, सर किती वेळात रिहर्सल होईल? 5 मिनिटात होईल. कोण आहे रे तिकडे, हिला जायला सांगा. किती रिहर्सल? अरे बापरे, जायला सांगा. त्याच्यानंतर ती समजा गेली आशिषकडे, ऑलरेडी तिला उशीर झालेला जायला, तर ती घाबरत सांगणार सर सॉरी मला थोडंसं ना उशीर झाला आहे. नाही नाही हरकत नाही आहे ना, आपण एक सेल्फी काढूयात. त्याच्यानंतर सर स्टेप सांगा ना तुम्ही. हां बघ, आता असं कर, तू राईटनी ये, मग तू इकडून लेफ्टनी जा. हां चल, ये आली आहे ती पुढे उभी राहिली. हा एक मिनिट थांब, तिकडं एक सेल्फी काढूयात आता या अँगलनी. सर डान्स सांगा ना मला. हा करत ना, चल आता पुढे तू आली ती पुढे. हा थांब जरा, तिथेच थांब, एक सेल्फी काढूयात. एक सेल्फी झाला वगैरे, म्हणजे हा स्वतः सेल्फ मेड कोरिओग्राफर आहे म्हणून त्याच्या सेल्फी काढतो. त्याच्यानंतर ती राजेश बिडवेंकडे गेली. राजेश बिडवेंकडे गेल्यानंतर तिला लेट झालेलाच आहे, सॉरी सर मला लेट झालं. नाही नाही काय हरकत नाही वगैरे, मग मला काही प्रॉब्लेम नाही. महेश सरांना काही प्रॉब्लेम असेल तर राजेश कधी स्वतःवर महेश सर काय सांगतील काय. त्याच्यानंतर सॅड्रिककडे. आता सॅड्रिक खूप लवकर कोरिओग्राफर झालेला आहे, लग्न आणि लग्नही त्याने खूप लवकर केलेलं आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये लव हा शब्द दडलेला आहे. तर मग त्याच्याकडे ती गेली आणि तिनं सांगितलं की लेट झालेला आहे. नाही 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 हरकत नाही, आपण करत रिहर्सलला सुरू आणि हे असं गाणं आहे वगैरे. ती सांगणार नाही पण सॅड्रिक सर मला हे गाणं प्लीज नको, आपण चेंज करूयात का? हां चेंज करूयात ना, मलाही तेच वाटतं. उद्या शो असेल तरी सॅड्रिक आजपर्यंत संध्याकाळपर्यंत गाणी चेंज करत असेल तिच्यासाठी. त्याच्यानंतर पार्श्वनाथ उपाध्याय हा खूप मोठा भरतनाट्यम मधला नावाजलेला कलाकार आहे, नृत्य दिग्दर्शक आहे. हा कधी कोणाला दुखवत नाही. ती ऑलरेडी तिथं लेट झालेली असेल, सर लेट झालंय प्लीज सॉरी. नाही नाही हरकत नाही, फक्त स्टेप करताना तू लेट करू नको, त्या पटापट करायच्या. त्याची ही खासियत आहे. त्याच्यानंतर ती जाईल राहुलकडे की लेट तिला झालेला आहे, सॉरी सर मला लेट झालेला आहे वगैरे. नाही नाही हरकत नाही, आपण आधी कॉफी पिऊयात. तुम्ही डान्स शिकायला आले सर? सर मी डान्स शिकायला. नाही नाही पण ती कॉफी किती मस्त आहे तो तिला पटवून देईल. त्याच्यानंतर ती पॉलकडे जाईल की पॉल सर सॉरी मेरे को लेट हो गया सर, आप प्लीज मुझे डान्स सिखा दो ना. हाँ नहीं लेट का सवाल नहीं, लेकिन अभी क्या करना है, लेट हो गई तो वो राहुल और मैं मिलके सोचेंगे रात में और फिर कल तुमको बता देंगे. म्हणजे हा राहुलला विचारल्याशिवाय काहीच डिसिजन घेणार. अच्छा. हाँ तो म्हणजे ये गाणं मैं ना थोडं बीट्स चाहिए सर, थोडा सा वो नहीं मजा नहीं आ रहा है. हाँ मुझे भी लग रहा है, मैं राहुल को पूछता हूँ फिर हम लोग डिसाइड करते हैं दोनों, कल बता देंगे. अशी या सगळ्यांची खासियत है. आशा जी, शम्मी कपूर जी के साथ भी आपने बहुत सारी फिल्में की है, तो उनका एक डांसिंग स्टाइल था अलग, तो उनके साथ काम करने में कैसा लगता था? बहुत अच्छा लगता था क्योंकि पहली पिक्चर मैंने उनके साथ की थी, उनकी स्टाइल थोड़ी बहुत सी मैं सीख भी गई थी, तो कई बार लोग कहते थे कि मैं शम्मी कपूर को इमिटेट करती हूँ, लेकिन नहीं थी, उनको मैं इमिटेट नहीं करती, लेकिन वो थोड़ी सी स्टाइल वैसे वो आ गई थी उनके साथ काम करते करते. अरुणा जी तुम्ही मराठी सिनेमे सुद्धा खूप केलेले आहेत आणि त्यातली प्रत्येक भूमिका आता सुद्धा आमच्या लक्षात आहे. मग एक
एक गाडी बाकी आनाडी असू देत किंवा चंगू मंगू असू देत, या सगळ्या भूमिका आता आंधळा मारतो डोळा लावणे केलं तिकडेच मला यायचंय. दादा कोंडकेंच्या आंधळा मारतोय डोळा, हा तर दादांच्या सिनेमातून तुमची मराठीत एंट्री झाली एका गाण्यामधून, तो अनुभव काय होता? ती निलेश ती फिल्म यायच्या आधी यांचा बॉम्बे टू गोवा हिट झालेलं पिक्चर, आणि साध्या घरामध्ये अरुणाजी राहत होत्या, आणि त्यांना वाटत होतं आता पिक्चर हिट झाल्यानंतर हिरोईनला असताना आता अब तो मैं हिरोईन बन गई हूँ अब प्रोड्युसर लगों की. आम्ही त्यावेळी एकदम मी पॉप्युलर नव्हते ना, आमच्या घरी काय आम्ही फार गरीब फॅमिलीमधनं, तर आमच्या घरी चांगला कप बसी काही नव्हतं, तर मी सांग मला वाटले की हे पिक्चर सुपरहिट झाली आहे आणि कारवासुद्धा दोन्ही पिक्चर संगती लागले, हे थिएटरमध्ये आहे सुपरमध्ये आहे ड्रीमलँडमध्ये आहे आणि दोन्ही सिल्वर जुबली. आता तर खूप पिक्चर येणार माझ्याजवळ आणि माझ्या घरी प्रोड्युसर येणार तर माझ्याजवळ कब्बशी चांगली नाही, ताबडतोब घेऊन आली आणि सगळं ठेवलं. 2 वर्षी कोणी आलं नाही. दादा कोंडकेची हे पहिली पिक्चर आली माझ्याजवळ. क्या बात. अशोक सराफ यांच्यासोबत सुद्धा तुम्ही खूप काम केलेलं आहे. आय लव्ह अशोक सराफ, ही इज अ फॅन्टास्टिक ऍक्टर, फॅब्युलस मॅन, सुपर्ब ह्युमन बीइंग. वोय मुझे लेके गए एक गाड़ी बाकी अनाड़ी में और चंगू मंगू में. फर्स्ट ऑफ ऑल चंगू मंगू में नहीं नहीं करने का, मैं कहा मेरे को नहीं आता मराठी, मेरी इज्जत जाएगी वो जाए. अरे पर मैं हूं ना, तू क्यों डरती. वाह. एक एक लाइन करेंगे, बस एक एक लाइन करेंगे, नहीं तो मैं डर के मारे कर ही नहीं रही थी मराठी फिल्म. ही पुश्ड मी बट आई थैंक हिम फॉर पुशिंग मी. क्या बात है, क्या बात है. तर आज हे पाहुणे आमच्याकडे आले, आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला. या मंचातर्फे आणि एस एल विजन यांच्यातर्फे सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर या दोनही दिग्गज अभिनेत्रींना मिळतीये एक छानशी मराठमोळी पैठणी. निलेश चला हवा येऊ द्या. हो अशीच मजा करण्यासाठी काही नव्या सेलिब्रिटीज सोबत भेटूयात पुढच्या भागात, बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.